लग्नाचा मांडव सजला आहे. जेवढी उत्सुकता किंवा जेवढी आतुरता तिला साळूच्या लग्नात होती तेवढीच तिला तिच्या राघूच्या लग्नामध्ये सुद्धा आहे. आणि उत्साहाने ती लग्नामधले मानपान करत आहे, आहेरांची देवाणघेवाण करत आहे. पाहूया या ओवीमधून ती काय म्हणते. मांडवाच्या दारीन आहेर कोणाचा घेऊ, डोळे खुणावते भाऊ एकली नको जाऊ. मांडवाचे दारीन आहेरावरी सल्ला, बंधवानं माह्या सोयरानं चढ केला. मांडवाच्या दारीन आहेरावर नथ पोत, बांधवाचीन माह्या पहा सोयऱ्याची रीत. मांडवाच्या दारीन आहेरावरी कड, बंधवाचे माह्या सभा पाहे तोंडाकड. सोयऱ्याचे आहेरन संदकी झालाय भार, बंधूच्या आहेरानं मांडव झालाय हिरवागार. लग्नामध्ये तिच्या भावाने अगदी यथायोग्य असे आहेर सर्वांना केलेले आहेत. आणि अक्षरशः मांडवातील सगळी लोक तिच्या भावाच्या श्रीमंतीचं कौतुक करत आहे. आणि ते कौतुक ऐकून तिचं काळीज सुपा एवढं होत आहे. अशा प्रकारच्या भावनांचे वर्णन या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला पाहायला मिळते. लग्नामध्ये तिला भरपूर आहेर आणि मानपान आलेले आहेत, परंतु भावाच्या आहेराची अपूर्वाई तिला खूप वाटत आहे. आणि त्याने आणलेल्या हिरव्यागार आहेराच्या पातळाने मांडव हिरवागार झाला आहे, अशा प्रकारचं कौतुक ती या जात्यावरच्या ओवीमधून करताना दिसते.